नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे आप आपल्या महाराष्ट्राचं सरकार आजारी आहे त्याला इलाज करण्याची जरूरत आहे हे मी म्हणत नाही हे सामना आहे शिवसेनेचं मुखपत्र सामन्यामध्ये हे लिहून आलं की काँग्रेस बिमार आहे आणि काँग्रेसला इलाज कर जरूरत ची आहे आता अशा बीमार काँग्रेस सोबत जर हे सरकार स्थापित असेल या तीन चाकी ऑटो रिक्षाच एक चाक जर बीमार असेल तर मग सरकार तर बिमारच मानायला हवं ना तर सावधान आपलं सरकार आजारी आहे दुसरी गोष्ट पुढे त्यांनी उद्धव ठाकरेंना कोट करून म्हटलं की पंजाबमध्ये सिद्धूला अध्यक्ष बनवायलाच नको होतं ती एक चूक होती तो असा राजीनामा देईल आणि हास्य पार्टीचं गैर ध्यानात यायला पाहिजे होतं पण राजकारणात ह्या गोष्टी होतच असतात आदरणीय बाळासाहेब ठाकरेंना कधी वाटलं नव्हतं की छगन भुजबळ त्यांना सोडून जातील म्हणूनच त्यांनी छगन भुजबळला मोठा केलं असं आपण मानावं हो का नारायण राणेसारख्या माणसाला मुख्यमंत्री बनवताना साहेबांना कधीही वाटलं नव्हतं की हा एक दिवस आपल्याला सोडून जाईल आणि आपल्याच परिवारावर उठेल तर ते जे साहेबांनी केलं तेव्हा साहेब आजारी होते का राजकारणात कोण कधी कुठे कोणाला कशासाठी सोडून जाईल सांगता येत नाही राजकारणात आपली लोकं आपण कशी सोबत ठेवावी यापेक्षा दुसरी लोकं आपली लोकं कशी पळवून नेतील याच्याकडे लक्ष ठेवायला पाहिजे त्यामुळे हे सामन्याचं जेव्हा मी ते वाचलं तेव्हा मला खुसदाच हसायला आलं खुसदाच हसायला आलं कारण जर काँग्रेस बीमार आहे तर मग मक... सरकारच बीमार आहे आजारी आहे आणि काँग्रेसने जी सिद्धूच्या बाबतीत चुकी केली अशा असंख्य चुका मग शिवसेनेने केल्या कितीतरी लोक शिवसेनेची सोडून इकडे तिकडे तिकडून इकडे कधी नारायण राणेसोबत नारा दहा दहा आमदार गेले कधी भुजबळसोबत काही आमदार गेले हे सगळे शिवसेनेनीच मोठे केले होते तेव्हा मग शिवसेनेने का डोळे बंद केले होते का नाही कारण छगन भुजबळला शिवसेनेच्या गटातनं पवारसाहेबांनी बरोबर गळाला लावलं आणि घेऊन गेले हे काही महाराष्ट्रात नवीन नाही बी जे पीमध्ये किती काँग्रेसचे लोकं जातात आणि काँग्रेसचे लोकं कसे इकडे तिकडे जातात हे आपण बऱ्याचदा पाहतो त्यामुळे हे राजकारण असतं राजकारणात ज्याला जिथे मी सारखं का म्हणतो ना काही राष्ट्राचा विकास राज्याचा विकास लोकांचा विचार सगळे थोतांड आहे फक्त आपल्याला कुठं काय जास्त खायला मिळतं तिथं आपण जातो आणि आपल्याला नाही मिळालं तर मग हा तांडव करतो मला तर सांगितलं होतं पूर्ण ताट आहे ताटात ताटा काही ता 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 जास्त दिसतच नाही माझी तर भूक जास्तच आहे त्यामुळं असे प्रकार होतात त्यामुळं प्रत्येक राजकीय दलानं आपल्या पाठीमागं पाहिलं आप पाहिजे आपलं झाकून ठेवायचं नाही आणि दुसऱ्याचं पाहायचं नाही सगळीकडे तेच आहे घरोघरी मातीच्या चुली आहेत आज एवढंच आता आपण उद्या पुन्हा भेटूया नवीन काय विषयासोबत तोपर्यंत नमस्कार पण पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र